मित्रांनो, आपल्याला महासेवा केंद्राची आपल्याकडे आयडिया आहे, म्हणजेच आपल्या सरकार सेवा केंद्राची आपल्याला आयडिया आहे आणि आपल्याला या महासेवा केंद्राच्या पोर्टलवरनं म्हणजे महा ऑनलाईन, तर हे महा ऑनलाईन आता महा आय टीमध्ये झालेलं आहे, परंतु आता याला महा ऑनलाईनच म्हणजे याचा आहे. आता या पोर्टलवरनं आपल्याला कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण बघा इथं सर्च सर्व्हिस आहे, तर या सर्च सर्व्हिसेस थ्रू पण आपण करू शकतो, किंवा इथं आपल्याला लेफ्ट हँडला आपल्या शासनाचे जे महाराष्ट्र शासनाचे विविध डिपार्टमेंट आहे, तर तिथनं पण आपण इथं रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करून इथनं पण करू शकतो. तर चला मी इथं जे आहे सर्च सर्व्हिसचा ऑप्शन म्हणजे इथं करून आणि आपण जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट आपण सर्च करूया. तर कास्ट सर्टिफिकेटमध्ये आपल्याला ज्या जे पण कास्ट सर्टिफिकेट व्हीचे एनटीचा एससीचा एसटीचा किंवा ओबीसीचा, तर चला आपण एक ओबीसीचा इथं फॉर्मॅट घेऊया. हे बघा, आपल्याला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जे आहे ते म्हणजे पद्धत एकच आहे, परंतु विविध जे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याचा क्रायटेरिया वेगळा असतो आणि आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स जे कस्टमरचे आहेत ते आपल्याला तपासायचे आहेत आणि ते काय घ्यायचे ते आपण पुढं डिस्कस करूया. पहिले आपण जे आहे हे ऑनलाईनची जी संकल्पना आहे ती काय आहे ती बघूया. ती सगळे जवळपास सगळ्यांमध्ये सेमच आहे. तर आता आपल्याला हे बघा, इथं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड हा जो म्हणजे आहे, तर ते अगोदर आपल्याला हे पाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. आता कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर हे बघा, इंग्रजी भाषेचा पर्याय निवडण्यासाठी इंग्रजी पर्यायावर टिचकी मारा. आता इथं आपल्याला हे कास्ट सर्टिफिकेट आपण करतोय तर ते मराठीमध्ये आपल्याला करता येणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे इंग्लिश आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर चला ओके म्हणूया आणि त्याच्यानंतर इंग्लिशवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, आता याच्यानंतर मग आपण हे डॉक्युमेंट्स आपल्याला जे आहे ते काय लागत आहे, त्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता इथं ॲप्लिकंट डिटेल, आता ॲप्लिकंट डिटेलमध्ये हे बघा, तुम्हाला ॲप्लिकंट तोच असू शकतो ज्याचं वय 18 वर्षाच्या वर आहे. 18 वर्षाच्या खाली असेल तर तो अप्लाय करू शकत नाही, कारण तो अल्पवयीन असल्यामुळं मायनर असल्यामुळं तो इथं अप्लाय करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ॲप्लिकंटचं डिटेल आहे ते इथं फिलअप करायचं आहे आणि इथं मी गाळलेल्या जागा भरायचं सगळ्यांनाच येतोय. मी फक्त आपल्याला जे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, आपल्याला काय कसं म्हणजे ॲप्लिकेशन भरायचं आहे ते इथं सांगणार आहे. बाकीचं तुम्ही गाळलेल्या जागा तुम्ही आरामशीर भरू शकता. त्याच्यानंतर ही इथं ॲप्लिकंटच्या रिलेटेड इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंटचा जो पूर्ण हे ॲड्रेस वगैरे आपण इथं फिलअप करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट. आता बेनिफिशरी म्हणजे ॲप्लिकंटचा मुलगा किंवा मुलगी, म्हणजे जे मायनर आहेत, तर त्यांच्यासाठी जर त्याला हे ॲप्लिकेशन करायचं असेल, कारण मायनर हा ॲप्लिकंट होऊ शकत नाही, मग अशा वेळेस त्याचा जो बेनिफिशरी आहे म्हणजे मायनर मुलं आहेत त्याची, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याच्यासाठी जर त्याला अप्लाय करायचं असेल तर मग इथं त्याला बेनिफिशरी म्हणून आपल्याला इथं निवडायचं आहे. आता त्याच्यामध्ये सन डॉटर जे काय असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरीचं डिटेल, मग त्याचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, आणि इथं जे मॅन्डेटरी आहे ते तेवढं लिहिलं तरी चालेल, बाकीचं तुम्ही सोडला तर चालतं आहे. आता इथं मग मोबाईल नंबर पण मॅन्डेटरी नाही, ईमेल आय डी आणि आधार पण मॅन्डेटरी नाही. परमनंट ॲड्रेस यसला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशरी, तर इथं जो बेनिफिशरीचा एज्युकेशन डिटेल आहे तो इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, युनिव्हर्सिटी स्टार्ट इयर आणि एंड इयर, हे सगळं तुम्ही म्हणजे तुम्ही आपल्या ज्या कस्टमर येणार आहेत त्यांचे अप्रोप्रिएट करून इथं ॲडवरती क्लिक करायचंय. तर हे बेनिफिशरीच्या रिलेटेड झाल्यानंतर मग बेनिफिशरीचा आधार डिटेल. आता आधार डिटेल म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ बर्थ, त्याचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालाय तो लिहायचा आहे, तालुका, विलेज आणि इयर ऑफ मायग्रेशन, रिझन ऑफ मायग्रेशन. जर त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातनं बाहेरून आले असतील किंवा जर तुमच्या नेटिव्ह प्लेसवरनं समजा इथं आले असतील तर मग ते मायग्रेशनचं डिटेल तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर वेदर ॲप्लिकंट्स रिलेटिव्ह बीन इश्यू कास्ट सर्टिफिकेट
और अवेल गवर्नमेंट बेनिफिशरी, तर हे तुम्ही तुमचे अनुरूप हे लिहायचे। इथं फक्त लक्षात हेच ठेवायचं, तुम्हाला जो बेनिफिशरी आहे तो म्हणजे अल्पवयीन असला तर तो ॲप्लिकंट त्या बेनिफिशरी अल्पवयीनसाठी म्हणजे तो अप्लाय करू शकतो, आणि जर तो 18 वर्षाच्या वर असेल तर तो स्वतः करू शकतो। परंतु तो 18 वर्षाचा असला आणि तो कोणावर तरी अवलंबून असेल तर मग तो त्याचा पॅरेंट्सच म्हणजे त्याचा अप्लाय करतील। त्यानंतर बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी, मग इथं बेनिफिशरीची कास्ट कॅटेगरी तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे। आता आपण इथं OBC साठी सिलेक्ट केलंय म्हणून तुम्हाला इथं OBC कॅटेगरी दिसते। आता याच्यामध्ये हे बघा, जेवढे पण कास्ट आता OBC चे रिलेटेड महाराष्ट्रात आहे ते तुम्हाला इथं दिसतील। त्याच्यानंतर तुमचं रिलिजियस धर्म ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर डिटेल, इथं बेनिफिशरी फादर डिटेल म्हणजे जो बेनिफिशरी त्याच्या वडिलांचं आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे जर बेनिफिशरी मायनर असेल तर त्या मायनरच्या वडिलांचा नाव म्हणजे इथं ॲड्रेस डिटेल द्यायचं आहे। आणि जर ॲप्लिकंट स्वतःसाठी करत असेल तर त्यावेळेस ॲप्लिकंटनी त्याच्या वडिलांचं नाव तो इथं प्रोव्हाइड करायचं आहे। मग त्याच्यानंतर इथं खाली ट्री फॅमिली ट्री, फॅमिली ट्री म्हणजे वंशावळ। आता इथं वंशावळ तुम्ही म्हणजे जर तुम असाल तुमच्याकडं वर्ड फॉर्मॅट तर तिकडनं हे कॉपी पेस्ट पण तुम्ही करू शकता। परंतु जनरली जो हे वंशावळ आहे म्हणजे त्याला फॅमिली ट्री आपण म्हणतो। जर वंशावळ तुम्ही एका म्हणजे त्याचा अफिडेविट केला तर तो उत्तम असतो, आणि तो अफिडेविट मग तुम्हाला इथं नीड अफिडेविट आणि यस करून आणि पुढं तो तुम्ही तो अफिडेविट तो अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर रिझन, रिझन मग तुम्ही हे जे आता कास्ट सर्टिफिकेट आहे कशासाठी काढताय, तर तुम्ही एज्युकेशन पर्पजसाठी काढताय का आणखी दुसरा म्हणजे सर्व्हिस पर्पज, जे काय तुमचा पर्पज असेल तर तो इथं तुम्हाला लिहायचा आहे। किंवा तुम्ही इलेक्शनच्या पर्पजसाठी करत असाल तर त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं लिहायचं आहे। त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, हे बघा कास्ट सर्टिफिकेट मध्ये जे आहे ओळखीचा पुरावा म्हणजे ID प्रूफ, ID प्रूफ मध्ये तुम्हाला यापैकी म्हणजे एक जोडणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मग आता तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यामध्ये हे जे डॉक्युमेंट दाखवलेले आहेत यापैकी एक लावणे आवश्यक आहे। आता वयाचा पुरावा म्हणजे कोणताही एक, त्याच्यामध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, TC म्हणजे ॲप्लिकंटचा इथं तुम्हाला हे वयाचा पुरावा द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही आपण जर बेनिफिशरीसाठी म्हणजे मायनरसाठी जर आपल्यावरती अवलंबून असलेल्या व्यक्तींवरती जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये बोनाफाईड वगैरे तुम्ही म्हणजे अपलोड करू शकता। त्याच्यानंतर स्थानिक रहिवासी पुराव्यामध्ये तलाठी किंवा स्थानिक रहिवासी, नगर ग्रामसेवक किंवा महानगरपालिकाचा जो रहिवासी दाखला असतो म्हणजेच नगरसेवकाचा दाखला पण तिथं चालतो। त्याच्यानंतर पोलीस पाटलांनी दिलेला दाखला, रहिवासी दाखला पण इथं तो चालतो। त्याच्यानंतर मग उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा पाहिजे तुम्हाला, म्हणजे जर तुमचा फॉर्म 16 3 वर्षांचा वडिलांचा ते तुम्हाला लागणार आहे। आणि मग अतिआवश्यक पुरावा, हे पुरावे तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे आजोबाचा TC किंवा कोतवाल बुकाची नक्कल, वडिलांचा TC नसल्यास आत्या काकाचा TC म्हणजे ब्लड रिलेटिव जे असतात त्यांची म्हणजे TC किंवा LC लागल। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बहीण भाऊ किंवा आत्या वडील आजोबा चुलत भाऊ यापैकी कोणाचा तरी एक, आणि जर कास्ट व्हॅलिडिटी झाले असेल तर मग उत्तम। तर कास्ट व्हॅलिडिटीमध्ये बहीण भाऊ आत्या वडील आजोबा चुलत भाऊ यापैकी एकाचा। आता हे आपण जे मानक दिनांक आहे त्या मानक दिनांक मानक जो आपला इथं दिनांक आहे तर त्या दिनांकाला तुम्ही ज्या तालुक्यात त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्ही वास्तव्य आहात तुमचा तिथंच त्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा असतो। आता कास्ट सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र स्टेट सेंट्रल पोस्टसाठी आपण याच पोर्टलवरनं अप्लाय करू शकतो। आपण दोघंही म्हणजे महाराष्ट्राकरता पण कास्ट सर्टिफिकेट काढू शकतो, सेंट्रल पोस्टसाठी पण काढू शकतो, किंवा सेंट्रल SC साठी, सेंट्रल ST साठी, महाराष्ट्राच्यासाठी पण आपण म्हणजे सगळे दाखले आपण या पोर्टलवरनं करू शकतो।
आता हे मानक दिनांक हे बघा इथं एससी साठी 10/8/1950 आहे, एसटी साठी 6/9/1950 आहे, विजय साठी 21/11/1961, एनटीई साठी 11/21/1961, ओबीसी आणि एसबीसी साठी 13/10/1967। आता हे जे झालंय मानक दिनांक, म्हणजे या मानक दिनांकाला तुमचा जो जिथं म्हणजे तुमचा वास्तव्य होता तिथल्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला या मानक दिनांकाचा तुम्हाला तुमच्या जातीचा पुरावा असणे तुम्हाला गरजेचं आहे, तरच म्हणजे इथं कास्ट सर्टिफिकेट पण होईल आणि पुढं भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करायला जाल त्यावेळेस तुम्हाला हे पुरावे तिथं तपासले जातात। आता त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड, हे बघा महाऑनलाईनचे जेवढे पण म्हणजे साईट आहेत, म्हणजे आपले महाराष्ट्र आपले सरकारचे जेवढे पण दाखले आपण करतो त्याच्यासाठी हे एकच फॉर्मॅट म्हणजे तिथं आहे। आता फोटो जर आपण बघितला तर हे फोटो जो आहे विड त्याची 160 पिक्सल बाय 200 पिक्सल पाहिजे आणि ती फोटो तो फोटो जो आहे 5 KB ते 20 KB दरम्यान पाहिजे आणि सिग्नेचर जे आहे विड 256 पिक्सल आणि डेप्थ 64 पिक्सल असली पाहिजे आणि त्याची साईज पण 5 KB ते 20 KB दरम्यान पाहिजे। आणि तुमच्याकडं जर डॉक्युमेंट आहे, जर डॉक्युमेंट असेल JPG फॉर्मॅट असेल तर ते 75 KB ते 100 KB दरम्यान पाहिजे आणि मल्टिपल डॉक्युमेंटला ज्यावेळेस तुम्ही PDF करता त्यावेळेस तुम्हाला 100 ते 500 KB दरम्यान ती PDF फाईल पाहिजे। फक्त तुम्ही ज्यावेळेस पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट काढाल त्यावेळेस मग तुम्हाला इथं हा JPG फॉर्मॅट म्हणजे जर तुमची इमेज असेल तर 75 KB ते 100 पाहिजे आणि PDF असेल तर ती 100 KB पर्यंतच पाहिजे, हे लक्षात ठेवा। फक्त तुमचा जो पोलिसांचा कॅरेक्टर पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतात तिथं तुम्हाला फक्त इथं 500 नाहीये, फक्त 100 KB पर्यंतच तिथं तुम्हाला अलाउड केला जातो अपलोडिंगसाठी। आता याच्यानंतर जर विवाहित स्त्री असेल तर तिच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला व विवाहापूर्वीची जात सिद्ध करणारा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल, त्याचबरोबर विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या नावात बदल ते तुम्हाला त्याच्यात लागणार आहे। आता हे बघा, ज्यावेळेस आपण म्हणजे ऑनलाईन सबमिट केल्यानंतर मग ते डेस्क 1 डेस्क 2 वरती जातो, तहसीलदारच्या इथं डेस्कवरती क्लिअर झाल्यानंतर मग त्याला तहसीलदारचा डेस्क 1 क्लिअर केल्यानंतर मग डेस्क 2 उपजिल्हाधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी त्यांच्या डेस्कवर जातो। आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे तर त्यांनी मग मंजूर केल्यानंतर मग आपल्याला दाखला तो मिळतो। आता जातीच्या पुराव्यामध्ये जन्म मृत्यू रजिस्टर बद्दल उतारा किंवा गावच्या ग्रामपंचायतीच्या आदिवासी सभासदाचा किंवा आदिवासी पोलीस पाटलाचा दाखला, अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्गासाठी जे आहे गावच्या सरपंचाचा दाखला चालतो, पोलीस पाटलाचा दाखला चालतो आणि शाळेचा रजिस्टरमधील उतारा अर्जदाराचा व वडिलांचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला। आता काही तहसील कार्यालयात नातलगाचा जातीचा दाखला हे आवश्यक आहे, तर काही ठिकाणी मग तुमचा जो मानक दिनांक त्याचे पुरावे दिले तरी तिथं ॲक्सेप्ट केले जातात आणि अशा वेळेस जर समजा तुमच्याकडे नातलगांचा पुरावा नसेल तर मग तुम्हाला ते संबंधित प्रांत कार्यालयामध्ये SDOला विनंती केल्यानंतर तुमचे जे पुरावे ते तपासून आणि मग तुम्हाला तिथं जातीचा दाखला देण्यात येतो। आता हे बघा, आता आपण ज्यावेळेस आता डॉक्युमेंट हे सगळं झालं का मग आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, मग आपण जे डॉक्युमेंट्स आता सिलेक्ट करायचे ते आपल्या कॉम्प्युटरला जिथं सेव आहेत त्याला ब्राउज करून ते अपलोड करायचे। आणि इथं एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही जे काही डॉक्युमेंट तुम्ही घेणार आहात ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचे, कारण आणि डॉक्युमेंट हे तुम्ही पूर्ण तपासून पाहायचे, कारण डॉक्युमेंटच्या बाबतीत सर्वस्वी जबाबदारी ही माय सेवा केंद्र चालक म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र चालक याच्यावर असते। आणि त्याच्यानंतर मग त्याचा डिस्क्रिप्शन लिहायचं, जसं डिस्क्रिप्शन हे बघा, आता समजा बोनाफाईड
ऑफ बेनिफिशरी, मग ते कोणी इश्यू केलंय त्याचा रजिस्टर्ड नंबर हे तुम्हाला तिथं त्याचा डिटेल लिहावा लागेल. तर जे काय तुम्ही डॉक्युमेंट्स म्हणजे घेणार आहेत तर त्याच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला ते, आता इथं डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा म्हणजे आता हे बघा, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इश्यूड बाय अमुक अमुक स्कूल वाईड नंबर सो अँड सो डेटेड सो अँड सो, तर अशा प्रकारचं तुम्हाला तिथं ते डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग फोटो, फोटो जर तुम्ही त्याचा तुमच्याकडे कॅमेरा वेबकॅम असेल तर तुम्ही त्याचा फोटो वेबकॅमने पण लोड करू शकता, किंवा त्याचा जो फोटो आहे तो क्रॉप करून ते पण तुम्ही इथं जर अपलोड फोटो असेल तर मग इथं अपलोड फोटोवरती क्लिक करून आणि तो फोटो अपलोड करायचा आहे. तर हे फोटो अपलोड झाल्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे, मग पेमेंट करायचं आहे. इथं तुमचा जो वॉलेट आहे त्या वॉलेटमधनं तुमचा पेमेंट कापला जाणार आहे. इथं पेमेंटची तुम्हाला ही पाहायला भेटते. त्याच्यानंतर इथं तुमचा जो पासवर्ड आहे वॉलेट पासवर्ड तो टाकायचा आहे आणि मग प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे ही पेमेंट रिसीट दाखवाल, त्याची प्रिंट तुम्ही काढून तुम्ही त्या तुमचा जो अर्ज ऑनलाईनचा अर्ज आहे त्याच्याबरोबर तुम्हाला त्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. आता ज्यावेळेस हे बघा, ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला इथं व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिसीट पण इथनं डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर झाला तर त्याच्यानंतर व्ह्यू ऑलमधनं तुम्ही इथं सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकता. पेमेंट झाल्यानंतर पावती दिसेल ती सिटीजन प्रिंट करून देता येते. तसेच व्ह्यू ऑल बटनवरती, आता व्ह्यू ऑल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळे डॉक्युमेंट्स पण इथं दिसतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा हा अर्ज मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट तुमच्या ज्या पोर्टल आहे त्या पोर्टलवरनं तुम्हाला इथं डिजिटली साईन हा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण जे आहे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.